इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याकडे जो फॅकल्टी पण आहे, आपल्याकडे विद्यार्थी होता, आता पीएसआय झालाय, पुढची परीक्षा कदाचित दिलेली आहे. संतोष आंबटकर तुमच्याशी याच्यानंतर संवाद साधेल. संतोष घाबरलेला पीटर आज पहिल्यांदा घाबरतोय इतक्या लोकांना समोर बघून. घाबरण्यातही धमकी देतोय. मला इंग्लिश बऱ्यापैकी बोलता येते, हिंदी चांगली बोलता येते, पण शुद्ध मराठी अजिबात बोलता येत नाही. त्याचं कारण असं, मी पण शिरसोलीचंच प्रॉडक्ट आहे आणि आणि खूप गुंतागुंतीचं प्रॉडक्ट आहे. तुम्हाला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल 48% मी आयएएस झालो, आयपीएस झालो, 50% झालो, काहीतरी अधिकारी बनलो. कॉफ्या करून पास होणारा मुलगा कधी अधिकारी बनतो तुम्हाला माहिती का? बघितला नसेल तर बघून घ्या, तुमच्या समोर भाषण देतोय. प्रवास फार विचित्र होता. वडील गावाचे सरपंच आणि पोरगा एकदम टुकार. गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं राहायचं सरपंचाचं पोर आणि हरामखोर. बापाकडे जो यायचा गावातला तो सल्ला घ्यायचा आणि जाता जाता मला दोन गोष्टी शिकवून जायचा, की असं नको करू, बापाचं नाव खाली जात आहे. 10वीपर्यंत आलो, गावातच शाळा होती. वडील म्हणजे आजोबा संस्थापकच होते, वडील तिच्यामध्ये बॉडीमध्येच होते, त्याच्यामुळे डेअरिंग चांगली चालायची. 9वीपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. 10वीला मसावत सेंटरला होतो, कॉफी सेंटर होतं. जिगरबाज मित्र होते, 4-4, 5-5 फुटाचे भिंती कुदून कॉप्या द्यायला यायचे. झालो 10वी, जेमतेम पास झालो. 11वीला ऍडमिशन घ्यायचं. काय करायचं काय करायचं, बऱ्यापैकी टक्के पडलेले होते. घरचे मला सायन्स घे, मला माहिती होतं सायन्स माझ्याकडनं होणार नाही. बापाला म्हटलं मी सायन्स काही घेत नाही, मी आर्ट्स घेतो, ते आपलं बरं आहे. म्हटलं राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र. म्हणे नको सायन्सच घे, लोक काय म्हणतील की सरपंचाचा पोरगा सुद्धा सायन्सला गेला आणि मग गावात नको होऊन जाईल म्हणे. म्हटलं ठीक आहे, बडलीचा बकरा मलाच बनवायचा आहे तर बनेल. मग मी घेतलं 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. सर इंग्लिशमध्ये बोलायचा, सगळं लोक याच्यावरनं जायचं, कारण आज 10वीपर्यंत मराठी मिडियम, इंग्लिशशी काही संबंध नाही. 36 36 मार्क पास पाडूनच पास व्हायचो आपण. मग 11वी झाली कशी तरी, जेमतेम तिच्यात पण नूतन मराठा कॉलेज होतं, माईबाप कॉलेज, होऊन गेलो पास. 12वी सायन्सला ऍडमिशन घेताना फार टेन्शन आलं की सायन्स करायचं की नाही करायचं. बाप म्हणे आता जर तुम्ही ऍडमिशन मागे घेतलं तर लोक काय म्हणतील, 11वी सायन्स केलं, 12वी सायन्स करायची गमेंट नव्हती, तर 12वी सायन्समधून ऍडमिशन काढून घेतलं. आता काही पण कर, फेल झाला तरी चालेल, 12वी सायन्सला ऍडमिशन घे. घेतलं 12वी सायन्सला ऍडमिशन. तुम्हाला तर फार फार इंग्लिशमध्ये जोरजोरात व्याख्यान द्यायचा, मी ऐकायचो, अर्धा डोक्याच्यावर जायचं, थोडंफार जे शब्द आधी माहीत होते त्याच्यावर थोडंफार समजायचं. 12वी सायन्स पास झालो, त्या सरांना भेटलो, त्यांना म्हटलं येईल तुम्हाला एक दिवशी नक्की भेटायला येईल आणि तुम्ही जशी इंग्लिश बोलता नक्की तशी बोलून दाखवीन. 12वी सायन्स झालं, माहिती होतं फर्स्ट इयर सायन्स जर घेतलं तर डोक्याला ताण आहेस, ते प्रॅक्टिकल ते ॲप्रॉन घाला आणि ते नळ्यांमध्ये रसायन ओतून ते काहीतरी करत बसा. त्याच्यापेक्षा म्हटलं कॉमर्स घेऊ. फर्स्ट इयरला कॉमर्सला ऍडमिशन घेतली. प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. 11वी 12वी सायन्स झालं, फर्स्ट इयरला कॉमर्सला ऍडमिशन घेतली. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कॉमर्स केलं MG कॉलेजला. त्याच्यानंतर वाटलं आता कॉमर्सची पण मजा घेतली, हिच्यात पण काही मजा नाही, मग MA केलं. MA करता करता इकॉनॉमिक्सची गोडी होती. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी झालेलं होतं. MA पण इकॉनॉमिक्सवर बराच हात बसलेला होता. त्यानंतर प्रश्न पडला, आता MA पर्यंत येऊन गेलो, 23-24 वर्षाचे होऊन गेलो, आता करायचं काय? मी त्याच्यासोबत MBA पण करत होतो, ऑस्ट्रिया युनिव्हर्सिटी, रायसोनी कॉलेजला ऑस्ट्रिया युनिव्हर्सिटी, मी तिथनं MBA करत होतो. MBA झालं, कसं झालं ते फक्त मला माहिती, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. मग एक समुद्र होता, समुद्रात फक्त माझी ओढी ती, चारी बाजूला समुद्र होता, दिशा दिसत नव्हती. हे जे 3 वाक्य इथे लिहिलेले आहे याच्यापैकी एक पण आयुष्यात नव्हतं. दृढता तर माहितीच नव्हती, प्रकाश माझ्या आयुष्यात नव्हता आणि दिशा कुठे जायचं ते माहीत नव्हतं. झालं
जवर सर म्हणून एक सर होते गोलानी मार्केटला, त्यांचं कॉमर्स मध्ये ते अकाउंट शिकवायचे, त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, तिथे मित्र काम करायचा, तिथे बसलो होतो आणि सर एक वेळा तिथे आले होते टीवायच्या मुलांना मार्गदर्शन करायला आणि मी तिथे बसलो होतो त्या लेक्चरला. आणि सरांनी पहिल्याच तिच्यामध्ये मन जिंकलं होतं व्याख्यानमध्ये, सरांनी म्हटलं होतं की यशस्वी होण्याचे 3 मार्ग, एक कठीण मेहनत, दुसरा कठीण मेहनत आणि तिसरा कठीण मेहनत. तेव्हा समजलं की नाही ना तिला पर्याय नाही, आपण जे करतोय ते चांगलं नाही. बाप इलेक्शनला उभा राहायचा तर मी मतदान मागायला जायचो बापाला, तर माझ्याकडे पाहून बापाला पण मतदान द्यायचे नाही लोक. 2007 एक मॅटर झालं, मित्रांनी काहीतरी भांडण केली, रात्री 1:30 पोलिसांची गाडी आली, कंप्लेंट झालेली होती, मला 1:30 उचललं वडगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 2 काही समजलं नाही काय चालू आहे. तिसऱ्या दिवशी बापाला सोडून घेतलं, पोलीस केस वगैरे काही झालेली नव्हती, फक्त अर्ज दिलेला होता. आता पोलिसांना पैसे पाहिजे होतं आणि राजकीय वातावरण होतं त्याच्यामुळे राजकीय लोकांनी विरोधातनं काहीतरी ते केलेलं होतं. सुटलो तिथून घरी आलो, येता येता रस्त्याने एक माणूस बोलला की तू कसा आहे म्हणे माहिती का? म्हटलं कसा? म्हणजे तू तुळशीच्या वृंदावनात उगवलेलं गांज्याचं झाड आहे म्हणे. दिमाग फिरला, घरी आला, बापाला म्हटलं एक माणूस असा बोलला, अरे जाऊ दे म्हणे मला माहिती आहे ना राजकारणातून झालेलं आहे म्हणे, तुझा काही दोष नाही म्हणते त्यामध्ये. म्हटलं ठीक आहे. खूप संतापात होता, बाहेर गेलो, बाहेर जाता जाता बाप म्हणे एक मिनिट थांबलो, आई आली, आत्या आल्या, मामा आले, तू लग्न करायचं म्हणे तू खूप मातून गेलाय म्हणे. म्हटलं लग्न झाल्यावर माणूस म्हणजे ते काय म्हणतात नाल बसून जाते माणसाला असं काही आहे का? म्हटलं नाही म्हणे, पण तू लग्न करायचं आहे. म्हटलं लग्न करेल पण लव्ह मॅरेजेस करेल. वडील म्हणत ठीक आहे कर. टेन्शन मध्ये त्या दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो, ती भेटली. तिला म्हटलं माझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही, लव्ह मॅरेज करायचं आहे करेल, तू यासोबतच करेल आणि घरच्यांशी बोललो पण आहे. म्हटलं तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही? म्हणे एवढे मोठे मोठे मॅटर करतो तू आयुष्यात काहीच करू शकत नाही, मी तुला सोडून जाते, माझं लग्न ठरतंय म्हणे. म्हटलं सोडून जाऊ नको. नाही म्हणे मला जायचं आहे. म्हटलं जाऊ नको. नाही म्हणे मला जायचं आहे. म्हटलं जाऊ नको. नाही म्हणे मला जायचं आहे. म्हटलं जा. ती सोडून चालली गेली. मग तेव्हा खरंच समुद्र होता, समुद्रात फक्त माझी होडी होती, चारी बाजूला फक्त समुद्र होता आणि दिशा माहीत नव्हती, प्रकाश पण नव्हता, जिंदगीत आणि दृढता तर अजिबात नव्हती, खसलेला होता, तुटलेला होता, काय करावं समजत नव्हतं, कवितांवर कविता लिहित होता आणि अजून बरंच काही करत होता, घरात कमी आणि पाणटपरीवर जास्त बसायचा. मग तेव्हा दीपस्तंभला आलो, सरांचं ते मार्गदर्शन ऐकलेलं होतं ते डोक्यात होतं. दीपस्तंभला ऍडमिशन घेतलं आणि एक जीवनात असा ट्यूब पेटला, प्रकाश आला. सरांच्या प्रेरणेने, मोटिवेशनच्या काही व्याख्यानांनी दृढता पण येऊन गेली आणि समुद्रातनं बाहेर निघायचं होतं, दिशा हवी होती, एवढा मोठा दीपस्तंभ माझ्यासोबत होता आणि त्याचा कॅप्टन इतका महान माणूस होता की शॉर्टकट किनाऱ्यापर्यंत जाणारा शॉर्टकट कुठला तो त्यांना चांगल्या पद्धतीने माहित होता. 2 मेहनत केली, आज मी PSI बनलो. 4 माझ्या बाप आज बी माझ्या मित्रांना विचारतो की खरंच PSI बनला का? एवढंच बोलायचं होतं, फार काही सांगणार नाही तुम्हाला की असं करा तसं करा आणि यू करा आणि तू करा. लक्षात एवढंच ठेवा, जेव्हा मनात गोष्ट एखादी आणायची तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करायचे. या मंचावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य माणसाचं मिळणार आहे. कधी कधी तर वाटतं त्यांचा व्याप वाढतोय दीपस्तंभाचा, तर आम्हाला मिळणारा यजुर्वेंद्र महाजन सरांचा वेळ कमी कमी होत जाईल आणि येणाऱ्या भविष्यातल्या परीक्षांमध्ये आम्हाला योग्य ते मार्गदर्शन त्यांचं मिळणार नाही असं केव्हा केव्हा वाटतं, पण केव्हा केव्हा वाटतं नाही. एवढी मोठी संस्था आहे तर कुठेतरी व्याप वाढायलाच पाहिजे आणि खानदेशातल्याच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ मिळायला पाहिजे. परिस्थिती फार वाईट आलेली होती, लोक काय काय बोलायचे माझ्याविषयी तर जास्तच बोलायचे, पण 2 फार खंबीर पद्धतीने मागे उभे होते, एक आई आणि दुसरे वडील. आजचं यश त्यांच्या चरणी अर्पण, फादर्स डेला माझ्या वडिलांना इथे मी बोलवलं,
ती ते आले, माझा सत्कार झाला, माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण। आयुष्याच्या भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर त्या झाल्या असतील, पण आजचा वर्तमान मी त्यांच्या नावावर केला त्याचा मला आनंद आहे। माजन सरांनी ते बोलण्याची संधी दिली, तुम्ही शांत पद्धतीने ऐकलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। जाता जाता एवढंच सांगेल, पी एस आय बनलो फार मजेत आयुष्य चाललो होतो, टीव्ही बघत होतो एक दिवशी आणि नाना पाटेकरचा क्रांतीवर पिक्चर लागलेला होता। तो पोलीस येतो, नाना पाटेकर जेलमध्ये असतो आणि नाना पाटेकरला म्हणतो की तुझी शेवटची इच्छा काय। नाना पाटेकर म्हणतो या ऐसी घुटनसी होती है, मुझे अगर फाशी देनी तो वही दे दो, क्रांति मैदान में जा जा से देश में क्रांति की शुरुआत हुई थी। त्याच्यानंतर डायल नाना पाटेकर म्हणतो मरना है तो जरा ज्यादा मरो, इतना समरने से क्या फायदा। तेव्हा समजलं की आता ही फक्त सुरुवात आहे, पी एस आय मला बनायचं नाही आहे, येत्या 3 वर्षात डीवायएसपी एसीबी बनून या स्टेजवर परत सत्कार स्वीकारेल एवढी ग्वाही देतो। काही चुकलं असेल तर पदरात घ्या, शांतचित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद। तो जसा आयुष्यात पहिल्यांदा घाबरला होता आज बोलताना, तसा मी आयुष्यात पहिल्यांदा मला शब्द सापडत नाहीये काय बोलावे। त्याला सेकंड भरत म्हणावं का भरतला सेकंड संतोष म्हणावं मला ते पण समजत नाहीये। आणि एक मात्र सांगतो, तो जे बोलला ते सगळं एकदम खरं सांगितलं, तो आहेच तसा। आणि त्याला असं त्याला जेवढी अशी सगळे विद्यार्थी आहेत ना, हे सगळे तुमच्या अनेकांसाठी आदर्श। अभिजित सारखे विद्यार्थी जे आहेत ना, म्हणजे अभ्यासात आधीपासून हुशार व्यवस्थित बरोबर, ते असतात 10-15% बरोबर, बाकीचे 20-30% इकडे बी नीन तिकडे बी नाही असे असतात, आणि 50% कुठेच नसतात बिलकुल। तर त्या सगळ्यांसाठी रोल मॉडेल अत्यंत मेरिटला असणारे मुलं 5-5 अटेम्प्टमध्ये पास न होणारे मी पाहिलेत, आणि असेच टप्प्यांवर कधीतरी उभं राहणारे किंवा कधीतरी थोडीशी लाईन चुकून गेलेले, कधीतरी कधीच अभ्यास न केलेले काही मुलं असे पुढे जातात। याचा अर्थ असा नाही की टपरीवर उभं राहायला पाहिजे, मी मुद्दाम जरा विस्कळीत करून चुकवून सांगतोय तुम्हाला, पण थोडक्यात आत्ता जर काही चुकीचं घडत असेल, आत्ता जर काही तुमचं तंत्र लागत नसेल, काही तंत्र बसत नसेल, निराश होऊ नका। जर तुमच्या जीवनात तुम्ही बदल घडवून आणला, तुम्हीच मी नाही, ही सगळी लोक दीपसंमत सांगतायत, त्यावेळेस मी एक वेळेस मानतो की ठीक आहे, वातावरण त्यांना मिळतं, माझं नाव ते खूप रिस्पेक्टफुली घेत आहेत, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। मला असं वाटतं माणसाला बदलायचं असेल तर अगोदर आत ठिणगी पडावी लागते, आणि माझ्यासारख्याने जरी ती ठिणगी टाकली तर त्या ठिणगींचं रूपांतर ज्वालेत व्हायचं असेल तर जिथे ती पडली आहे ते ग्राउंड किंवा ती जागा तशी असावी लागते ज्वालाग्रही। ती जर ज्वालाग्रही नसली आणि ती जर थंड अशी जागा असली तर अशा कितीही ठिणग्या पडून गेल्या तर उपयोग होत नाही। मी त्या दिवशी कदाचित जवळ सरांकडे 50-70 मुलांसमोर बोललो असेल, मला आठवत पण नाही की तो होता नाही होता, पण ती ठिणगी पडली पण ती अशा मैदानावर पडली की ते ज्वालाग्रही होतं। काहीतरी करण्याची जबरदस्त उमेद असल्याशिवाय अशा ठिणग्यांचा उपयोग होत नाही, म्हणून पुन्हा 3 cheers and 3 hats off for Santosh। ग्रेट ग्रेट।